परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या दिनदर्शिकेचे माननीय आमदार श्रीकांत भारतीय व चित्राताई वाघ यांच्या हस्ते मुंबई मध्ये प्रकाशन, पत्रकार दिनाचे व प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच परिषद मुंबई यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा सन्माननीय आमदार श्रीकांत भारतीय व भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ यांच्या हस्ते मुंबई मध्ये मोठ्या धमाक्यात संपन्न झालं। सरपंच परिषद मुंबई यांच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक वनिताताई सुरवसे, अमोल दुरंदे व इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका तयार केली। त्यावेळेस बोलताना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट विकास जाधव यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास कामासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही सर्व सरपंच असेच ठामपणे रहा। तुम्ही सरपंच ही परिषदेमार्फत सर्व सरपंचांच्या अडचणी आमच्या पर्यंत पोहोचताय आणि आम्ही त्यांचे निराकरण 100% करू। पुढे ही सरपंच परिषदेचे असेच काम चालू राहील असे आश्वासन माननीय आमदार श्रीकांत भारती यांनी बोलताना सांगितले। चित्राताई वाघ आणि माननीय आमदार श्रीकांत भारती यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून दत्ताभाऊ काकडे हे स्वतः पत्रकार व संपादक कार्यक्रमाचे ऐच्छिक सदून प्रमुख संपादक दत्ताभाऊ काकडे यांचा वाढदिवस करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते स्वतः पत्रकार असल्यामुळे मधुकर सुरवसे बोलताना म्हणाले की त्यांचे वाढदिवस करणे आमचे आद्य कर्तव्य आहे। पत्रकार हा एक समाज कार्याचा महत्त्वाचा स्तंभ आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गोगावच्या सरपंच वनिताताई सुरवसे, माननीय आमदार श्रीकांत भारती आणि चित्राताई वाघ यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट विकास जाधव, विश्वस्त आनंद जाधव, प्रसिद्धी प्रमुख बापू जगदाळे, अरुण भाऊ कापसे, वनिताताई सुरवसे, संजय सेलार, अनिल सोनमळे, दयानंद पाटील, शत्रुघ्न धनावडे गाडे, पांडुरंग नागरगोजे, आदिनाथ देशमुख, अमोल दुरंदे व इतर सरपंच परिषदेचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते व तसेच प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट विकास जाधव यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन केले। ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे मोहोळ तालुका प्रतिनिधी महेश धारेराव यांनी।